त्यांनी राजकीय केलेली वक्तव्य, लोकांवर बिनबुडाचे केलेले आरोप आणि त्यामुळे नेहमीच त्यांचे बदलते स्टेटमेंट्स, त्यामुळे त्यांना देखील आता नागरिकांनी ओळखलंय. त्यामुळे काहीच लोकांना कोणताच पक्ष स्वीकारायला तयार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये वैफल्यग्रस्त झालेल्या नेत्यांचं खरोखर मला वाईट वाटतं. देव त्यांना सुबुद्धी देव, ईश्वर त्यांचं भलं करो. आपण काय केलं ते सांगण्यापेक्षा काहीतरी चुकीचे आरोप, बिनबुडाचे आरोप करण्याचं काम काही घटक करत असतात आणि त्यामध्ये संदीप नायकांच्या नावानं जर आपण एखादं भाष्य केलं तर आपल्याला प्रसिद्धी मिळेल, सर्व माध्यमांमध्ये आपलं राजकीय हित साधलं जाईल, अशा प्रकारचा केविळवाणा प्रयत्न हा काही घटक करत असतात. परंतु नवी मुंबईची जनता हे सगळं जाणतं आणि नवी मुंबईची जनता त्यांची जागा त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही. काही दुर्जनांचं काम हे फक्त टीका करणं असतं, ते स्वतः काय चांगलं केलं ह्याबद्दल बोलण्याकरता त्यांचं कार्यच नाही. त्यामुळे अशा घटकांची पर्वा करायची गरज नाही.